सुनीताज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कांदा टमाटा हिरव्या मिरचीची चटणी किंवा ठेचाई म्हणू शकता। तर साहित्य बघूया। कांदे लागणार आहे 4, ह्या थोड्याशा जाड्या मिरच्या असतात ना कमी तिखट त्या घेतल्या आहे मी। तर ह्या लागणार आहे 1 पाव घेतल्या आहे मी। लसूण साफ करून घेणार आहे 1 गड्डा, 2 टॅमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता। तर मी हे सगळं साफ करून घेत आहे। हे बघा, मी कांदे कापून घेतले, टॅमॅटो, लसूण साफ करून घेतले। आता ह्या हिरव्या मिरच्या मी भाजणार आहे, भाजून घेणार आहे आणि मग ह्या मिक्सरमध्ये जाडसर दळून घेणार आहे। थोडंसं तेल टाकून फ्राय करून घेऊया। हे बघा, असं जाडसर मी दळून घेतलं आहे लसूण टाकून। गरजेनुसार तेल टाकून घेतलं आहे। तेल तापत आलं आहे। जिरं, कढीपत्त्याची पानं, थोडीशी हिंग, कांदा, कांदा थोडा परतून घेऊया। टॅमॅटो टाकून घेणार आहे। थोडीशी हळद टाकून घेणार आहे। कांदा टमाटा मी जास्त शिजवणार नाही आहे। हा ठेचा टाकून घेणार आहे जो मी मिक्सरला वाटून घेतलेला। थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहे। खूप छान लागतो, खूप चविष्ट लागतो हा ठेचा। वरण भात, खिचडी किंवा भाकरी संग कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता। नक्की करून बघा। शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे। शेंगदाण्याच्या कुटाने छान एक टेस्ट येतो चटणीला किंवा ठेच्याला। चवीपुरतं मीठ, 1-5 मिनटं छान मिडियम गॅसवर भाजून घेणार आहे मी। खूप छान अशी आपली हिरव्या मिरचीची कांदा टमाट्यामध्ये चटणी तयार किंवा ठेचा तयार। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।